आम्ही एक ऑनलाईन फ्री कन्सल्टेशनचं ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपचं नाव आहे स्वराज्य आयुर्वेदिक ॲप. स्वराज्य आयुर्वेदिक ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करा. हे एक फ्री ॲप आहे, फ्री कन्सल्टेशनचं ॲप आहे. ह्याचा फायदा तुम्हाला काय होईल की तुम्हाला कोणता जरी प्रॉब्लेम असला, तुम्ही आजारी असला, तुमच्या घरातलं नातेवाईक कोणी जरी आजारी असलं तरी तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तुम्हाला आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक कोणत्याही औषधांची जर माहिती पाहिजे असेल किंवा तुमचं कुठल्या आजाराशी संबंधित, औषधांशी संबंधित कोणताही जरी प्रश्न असला तरी तुम्ही मला केव्हाही ह्या ॲपद्वारे विचारू शकता. मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईन. तरी तुम्ही जाऊन लगेच डाउनलोड करा. नमस्कार, तुम्ही बघताय आमचे फॅमिली डॉक्टर मराठ चॅनल. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर महाडिक. आपण डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर दाखवतो, तपासणी करतो. काय काय वेळेला कसं होतं की आजार मोठा असतो, आजार जर खूप मोठा असेल तर डॉक्टर काय म्हणतात तर तुमचं ब्लड टेस्ट केली पाहिजे. काय काय वेळा असं होतं की एकदा, दोनदा, तीनदा जरी डॉक्टरांच्याकडे दाखवलं, किरकोळ आजार किरकोळच असतो, पण दोन तीन वेळा दाखवूनसुद्धा बरा होत नाही. ह्या कंडिशनलासुद्धा काय होतं की डॉक्टर काय म्हणतात की आता ब्लड टेस्ट केली पाहिजे, तरच आपल्याला पुढची ट्रीटमेंट जमेल. तर ह्या ब्लड टेस्ट जर तुम्ही कितीतरी वेळा केल्या असतील आजपर्यंत घरातल्यांच्या तुमच्या, पण ह्यामध्ये तुम्ही एक नाव नक्कीच ऐकलं असेल. काय नाव आहे ते? CBC टेस्ट. खूप वेळा म्हणतात डॉक्टर CBC टेस्ट केली पाहिजे, CBC टेस्ट केली पाहिजे. तर तुमच्या मनात, पेशंटच्या मनात असं येतं की CBC टेस्ट नक्की काय आहे, ही नक्की का करतात, कशासाठी केली जाते, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. तर आज आपण ह्याच्याबद्दलच माहिती घेणार आहोत की CBC टेस्ट नक्की काय आहे आणि काय आहे आणि का केली जाते. तर चला व्हिडिओ चालू करूया. आता आपण बघूया की CBC टेस्ट म्हणजे नक्की काय. CBC म्हणजे काय? तर CBCचा लॉंग फॉर्म काय? कम्प्लीट ब्लड काउंट. CBC कम्प्लीट ब्लड काउंट म्हणजे आपलं जे रक्त असतं, रक्तामध्ये पेशी असतात, कोणकोणत्या पेशी असतात, WBC असतात, RBC असतात, प्लेटलेट असतात. WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या पेशी. RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स, तांबड्या पेशी. आणि प्लेटलेट म्हणजे छोट्या पेशी. ह्यांची सगळ्यांची स्थिती किती आहे, म्हणजे किती संख्यामध्ये आहेत हे कळतं. त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं की हे नॉर्मल संख्येमध्ये आहेत किंवा वाढलेले आहेत किंवा कमी झालेले आहेत. असं जे CBC असते, CBC एक नॉर्मल टेस्ट आहे, रुटीनली केली जाते. सगळ्यात पहिल्यांदा जर कोणती पण ब्लड टेस्ट करायची असेल तर ती सुरुवातीपासूनच, CBC पासूनच सुरुवात होते. एवढी ती महत्त्वाची आहे, प्रत्येकाची पण केली पाहिजे अशा कंडिशनला. तर CBC मध्ये आपल्याला जर पेशी कळल्या काय आहेत कसं, तर त्याच्यावरून आपण आजार कोणताही कळू शकतो, ठरवू शकतो आणि त्याची ट्रीटमेंटसुद्धा दिली, ट्रीटमेंट द्यायलासुद्धा ते खूप उपयोगी होतं. आता आपण बघूया की CBC टेस्ट केव्हा केली जाते, कधी करायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ताप असेल तर, ताप असेल, खूप दिवस ताप असेल, औषधांनासुद्धा तो कमी येत नसेल आणि जास्त ताप असेल तर CBC टेस्ट केली जाते, करायलाच पाहिजे. कसं असतं तर इन्फेक्शन असतं, फिवर म्हणजे इन्फेक्शन. आणि इन्फेक्शन किती आहे, किती प्रमाणात आहे हे समजायसाठी सगळ्यात महत्त्वाची असते CBC टेस्ट. दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की जर कोणता पण मोठा आजार असला, डॉक्टरांना असं वाटलं की हा मोठा आजार आहे किंवा जाणवतं आहे लगेच टेस्ट तपासणी केल्यावर की डॉक्टरांना वाटते कुठला तरी मोठा आजार असू शकतो, टायफॉइड, मलेरिया, बाकीचं कोणतं पण आजार असू शकतो ह्या पद्धतीनं, तर डॉक्टरसुद्धा सांगतात. काय काय वेळा कसं होतं, आजार किरकोळ असतो. आपण एकदा जातो, दोनदा जातो डॉक्टरांच्याकडं पण फरक पडत नाही. किरकोळ आजार म्हणजे काय तर संडास उलटी असू शकते, जुलाब असू शकतो, सर्दी, खोकला, ताप, ह्या असं कोणतं पण आजार असू शकतात किरकोळ. पण एकदा, दोनदा जरी इंजेक्शन घेऊन, गोळ्या घेऊन, जनरल प्रॅक्टिशनरना दाखवूनसुद्धा जर फरक पडत नसेल तर अशा कंडिशनला CBC टेस्ट ही पहिल्यांदा केली पाहिजे. काय काय वेळा कसं होतं की पेशंटला खूप अशक्तपणा येतो, काय कामच करू वाटत नाही. काम करायला गेलं तर मन उदास वाटतं, काम करू वाटत नाही. आणि जरी काम केलं तरी खूप अशक्तपणा येतो, तो निम्म्यातनं काम सोडावं लागतं. एवढा जर विकनेस असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, CBC टेस्ट करणं. दुसरं गोष्ट म्हणजे ऑपरेशन असतं. आपण कुठलं पण ऑपरेशन करतो, डोळ्याचं, अपेंडिक्सचं, किंवा हाड मोडलं, किंवा दुसरं काय पण कसलंही ऑपरेशन असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायला लागतं, फिजिशियनचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला लागतं. फिटनेस सर्टिफिकेट. आणि फिटनेस सर्टिफिकेट घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, ते डॉक्टर काय करतात तर CBC टेस्ट पहिल्यांदा करून घेतात. त्याच्यानंतर सूज येणे, शरीरावर सूज येणे. कसं होतं की काय काय पेशंटचं आपण बघितलं असेल, हात सुजतात, पाय सुजतात, चेहरा सुजतो, काय काय वेळा सगळ्या अंगावर सूज असते. अशी जर सारखी येत असेल किंवा कंटिन्यूसुद्धा राहत असेल जर सूज शरीरावर, तर CBC टेस्ट करून घेतली पाहिजे. काय काय वेळेला
काय होतं तुम्ही बघितलं असेल की जर जखम झाली कट झालं तर कट झाल्यानंतर रक्त जास्त येतं, काय केवळ थांबत सुद्धा नाही. नॉर्मली कसं असतं की 3 ते 5 मिनिटांमध्ये रक्त कोणतं पण थांबलं पाहिजे, आपोआप थांबलं पाहिजे, पण तसं होत नाही. रक्त जर कंटिन्यू जात असेल, 10 मिनिटं लागत असतील किंवा त्यापेक्षा जास्त लागत असेल रक्त थांबायला, तरीसुद्धा ही टेस्ट केली पाहिजे. काय केवळला जखम भरून येत नाही, जखम भरून येत नाही लवकर, म्हणजे कसं की नॉर्मली 7-8 दिवसात 9 दिवसात जखम किरकोळ असेल तर भरून आली पाहिजे, मोठी असेल तर जास्त वेळ लागू शकतो, पण किरकोळ जखमेला पण 15-20 दिवस जर लागत असतील जखम भरून यायला, तर ती रक्ताची कमतरता असू शकते. त्यामुळं CBC टेस्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आपण नंतर काय असतं तर आपण लेडीजमध्ये वय जास्त झाल्यानंतर बघितलं आहे, किंवा जेंट्समध्ये पण आपण बघतो की गुडघं दुखतं, कंबर दुखते, पाठ दुखते, मान दुखते. लेडीजमध्ये हा जास्त त्रास असतो की सगळं अंगच दुखतं, आणि इंजेक्शन गोळ्या घेऊनसुद्धा, पेन किलर घेऊनसुद्धा काय फरक पडत नाही, आयुर्वेदिक औषध घेऊनसुद्धा फरक पडत नाही. ह्या कंडिशनला जसं कॅल्शियम कमी असतं तसं रक्त कमी असणंसुद्धा हे एक महत्त्वाचं कारण आहे. रक्त जर कमी असेल, HB कमी असेल, तरीसुद्धा कोणतं जरी दुखणं असलं तरी चांगला रिस्पॉन्स येत नाही कोणत्याही ट्रीटमेंटला, ते दुखत राहतं. अशा कंडिशनला सुद्धा CBC केली पाहिजे. त्याच्यानंतर CBC एक बेसिक तपासणी आहे, सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि नॉर्मलीसुद्धा कोण जरी तुम्ही आम्ही हेल्दी इंडिव्हिज्युअल जरी असोल, निरोगी जरी माणूस असला, कोण जरी माणूस असला तरी त्यानं दर 6 महिन्यानं CBC टेस्ट ही केलीच पाहिजे. एवढी महत्त्वाची टेस्ट आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी तुम्हाला CBC बद्दल बऱ्यापैकी माहिती सांगितली. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.